कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे अब्दुल सत्तार अशाच पद्धतीनं संवेदनाहीन बेताल वक्तव्य आणि शेतकऱ्यांच्या प्रति यत्किंचितही प्रेम आत्मीयता सहानुभूती आणि काळजी नसलेले हे मंत्री आहे। हे मंत्री स्वतःच्या कामानं महाराष्ट्रामध्ये नावारूपाला येणार नाहीत हे त्यांना माहिती आहे आणि म्हणून कधी महिलांबद्दल असलाद्य बोला, कधी शेतकऱ्यांबद्दल बोला, कधी अधिकाऱ्यांना दारू प्यायला येता काय म्हणून किंवा पिता काय म्हणून प्रश्न विचारा। अशा प्रकारचे हे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे मंत्री आहेत। शेतकऱ्यांच्यावर एवढी मोठी संकट आली, परवांच्या दिवशी एवढा मोठा अवकाळी वादळ झालं किंवा अवकाळी पाऊस पडला, तुम्हाला अब्दुल सत्तार कुठे दिसले का? अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या बांधावर कुठेही दिसले नाहीत आणि म्हणून अशी वायफळ बडबड करणं, शेतकऱ्यांची टिंगलटवाळी करणं, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं हे अब्दुल सत्तारांचे नेहमीचेच उद्योग असतात आणि त्याला मुख्यमंत्री आवर घालत नाही, त्यामुळं त्यांची अशी बेताल वक्तव्य दिवसेंदिवस वाढत चाललेली आहेत। याचा विचार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी करणं आवश्यक आहे। साधारणपणे आपण सभागृहात बारकाईन जर कामकाज बघितलं तर पूर्वी अशा प्रकारची एखादी सरकारच्या वतीनं घोषणा झाली तर विरोधी पक्षाच्या सदस्यांचं म्हणणं काय आहे हे सर्वसाधारणपणे ऐकून घेतलं जायचं, किंवा अशा प्रकारची घोषणा करण्यापूर्वी विरोधी पक्षांच्या सिनियर सदस्यांना बोलवून थोडंफार सरकार त्यांच्याकडे चर्चा संवाद करायचं। परंतु या सरकारला माहीत आहे की आपण कितीही वारेमाप घोषणा केल्या तरीसुद्धा आता आपल्याला जाब विचारणारं कोणी नाही आहे। सभागृहामध्ये आपल्याला पाहिजे तसं आपण कामकाज करून घेऊ शकतो आणि म्हणून आम्ही प्रयत्न करून देखील दुसरी बाजू ज्या प्रमाणामध्ये मांडण्याची आम्हाला संधी मिळायला पाहिजे ती मिळत नाही, पण तरी देखील शेतकऱ्यांना 500 रुपये अधिकचा भाव मिळाला पाहिजे क्विंटलला, याकरता म्हणून आम्ही आमचा आवाज उठवला आणि सभात्याग देखील केला। की लोकांचा जीव जाणं, याच्या वेदना आणि दुःख ज्या घरात ते होतं त्यांनाच कळतं। एकदा एखादा कर्ता पुरुष एखादा भाऊ जेव्हा आत्महत्या करतं तेव्हा ते घर उद्ध्वस्त होतं आणि संवेदनाहीन झालेलं हे सरकारमधला एक मंत्री बेशरमपणाने जाऊन सांगतो हे तर नेहमीच होतं, याच्यात काय मोठं आहे? बरोबर आहे, लाज लज्जा शरम हयात काहीच नसलेली माणसं ह्या मृत्यूची टिंगलटवाळी करून हे दररोजच घडतं आहे असं म्हणून त्यांचा असंवेदनशीलपणा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणतायत। महाराष्ट्राची जनता बघते हे सगळं, हा इतका सत्तेची मगरुरी आणि सत्तेचा माज चांगला नाही हे जनता त्यांना दाखवून देईल।